श्री स्वामी समर्थ हा अनुभव श्री ताडफळे यांचा आहे आणि हा जवळजवळ 70 वर्षापूर्वींचा अनुभव आहे। त्यांनी लिहिले माझ्या ताडफळे घराण्यात श्री स्वामी समर्थ प्रथम आले ते 1946 साली। आम्ही 6 भावांपैकी दुसऱ्या भावाचे लग्न 1946 साली झाले। लग्नात त्याच्या सासरकडून रुखवत म्हणून आलेल्या वस्तूंमध्ये स्वामींचा एक फोटो होता। तेव्हापासून श्री स्वामींची पूजा आमच्याकडे सुरू झाली आणि मी स्वतः पुण्यातील मंडईजवळील श्री स्वामींच्या मठात दर्शनासाठी जाऊ लागलो। 1950 नंतर पुण्यात आम्हाला 6 भावांपैकी 3 होतो, बाकी 3 जण आपापल्या नोकरी आणि बदलीनिमित्त पुण्याबाहेर होते। मला नोकरी नव्हती, निराश मनस्थितीत मी होतो। त्यातच पुण्यात राहणारे माझे दोन्ही भाऊ वेगळे झाले होते, मी आणि माझी आई फक्त दोघे होतो। मी बेकार असल्यामुळे घरखर्च चालवण्यासाठी कपडे शिवायचा व्यवसाय करीत होतो, त्यातील कमाई पुरत नव्हती। मी नोकरीसाठी प्रयत्न करीत होतो। 1953 मेपर्यंत असेच दिवस गेले। एका मोठ्या कंपनीत मी नोकरीसाठी अर्ज केला होता। स्वामी मठात जाण्याचा माझा नित्यक्रम चालू होता। मठात जाऊन मी स्वामींचे दर्शन घेऊन रोज 5 प्रदक्षिणा घालून येत असे, तसेच दर गुरुवारी उपवास करीत असे। देवाकडे काही मागणे मला स्वतःला आवडत नाही। मला वाटते मी एक सामान्य माणूस, मला काय हवे ते मी स्वामींना कशाला सांगू। लहान मुलाला काय हवे ते आईला सांगावे लागत नाही। नेहमीप्रमाणे एक दिवस मठात गेलो होतो, स्वामींसमोर डोळे मिटून उभा होतो। माझे नमस्कार केलेले हात उघडून अर्धा नारळ माझ्या हातात ठेवल्याचा भास तेव्हा मला झाला। मी त्याला भास असे समजलो कारण डोळे उघडून पाहिले तर हातात काहीच नव्हते, पण स्पर्श जाणवत होता। तसाच घरी आलो पण अस्वस्थ होतो। आईने विचारताच तिला सर्व सांगितले। ती म्हणाली अरे घाबरतोस कशाला, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, त्यांनी तुला अर्धी भाकरी दिली आहे, ती तुला जन्मभर पुरेल। तिच्या बोलण्याने मला धीर आला। पुढे बरोबर 3 आठवड्यांनी म्हणजे 8 जून 1953 रोजी मी नोकरीला लागलो। तेथून पुढे अनेक गावे फिरलो, जत, सांगली, पुणे। या ठिकाणी नोकरी करून झाल्यावर 1989 निवृत्त झालो। मी स्वामी कृपेने आलेल्या अनेक संकटातून सही सलामत वाचलो। श्री भाटेकाका यांनी श्री स्वामींची मूर्ती दिली, ती आजही देवघरात पूजेस आहे। पंढरपूर दर्शन 1963 मी जत येथे राहत असताना एक दिवशी माझी पत्नी सौ मोहिनी ओरडत रडत जागी झाली। मी अनेक वेळा विचारलं की तू कशाला घाबरलीस, तुला काही वाईट स्वप्न पडले का, पण तिने मला काही सांगितले नाही। सकाळी मी कामावर गेलो तरीही ती अस्वस्थच होती। आईने परत परत तिला विचारलं, तेव्हा तिने सांगितलं की तिला स्वप्नात एक देवी दिसली, देवीने तिची ओटी भरली पण कुंकू लावले नाही, म्हणून ती घाबरत रडत उठली। आईचे आणि सौ मोहिनीचे हे बोलणे सुरू असतानाच आमच्या घराच्या मागच्या दारी एक वारकरी आला। वारकरी साधारणपणे बुक्का देतात, पण हा वारकरी हाकामारीत म्हणाला ताई कुंकू घ्या। सौ मोहिनीने कुंकू घेतले आणि त्याला काहीतरी दावे म्हणून आतून परत बाहेर येईपर्यंत तो वारकरी दिसेनासा झाला। माझी आई त्याला सगळीकडे पाहून आली पण तो सापडला नाही। तेव्हा आईने सांगितले की स्वप्नात दिसलेली बाई ही रखुमाई असावी आणि कुंकू लावायला विसरली, म्हणून तिने हे कुंकू तुला पाठवले आहे। संध्याकाळी कामावरून घरी गेल्यावर आईने मला हे सर्व सांगितले आणि म्हणाली काही करून आपण पंढरपूरला जाऊन येऊ। त्याप्रमाणे आम्ही लगेचच शनिवारी पंढरपूरला गेलो। पंढरपूरला गेल्यावर आम्ही विठ्ठलाची पूजा करावी म्हणून मंदिरातील बडव्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की पूजा सकाळीच झाली आहे, आता आपण फक्त पाद्यपूजा करू शकता। मी ते मान्य केले आणि देवळात गेल्यावर प्रथम विठ्ठलाची पंचामृती पाद्यपूजा केली, नंतर रखुमाईच्या देवळात देवीची पाद्यपूजा कुंकुवाने पाय धुवून केली आणि कुंकू प्रसाद म्हणून सौ मोहिनीला दिले। मला मात्र असे वाटते की श्री स्वामी समर्थच विठ्ठलाच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद देऊन गेले। असेच छान छान अनुभव ऐकण्यासाठी, वास्तुशास्त्र टीप ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ अनुभव व प्रचिती या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।